पंजाब में जिस तरीके से आम आदमी पार्टी की जीत हुई है उसको देखते हुए मुंबई में आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं में जोश की लहर छाई हुई है। सर हमारी जीत सिर्फ पंजाब में नहीं है और एक्चुअली सिर्फ पंजाब की जीत नहीं है, ये पूरे देश की जीत है, देश के लोगों की जीत है। आज इस देश के लोगों को ये भरोसा हो गया कि इस देश से करप्शन हटाया जा सकता है और ये बात तय है कि आज ये साबित हो चुका है कि अगर इस देश से किसी भी करप्शन को हटाना है तो उसके लिए सिर्फ एक ही तलवार चाहिए और वो है झाड़ू, झाड़ू की तलवार। केजरीवाल जिंदाबाद, केजरीवाल जिंदाबाद, जिंदाबाद भगवंत मान जिंदाबाद। आम आदमी पार्टी है, मुंबई अभी बाकी है, पंजाब तो अभी झांकी है, मुंबई अभी बाकी है। पंजाब मध्ये जो विजय आहे तो पंजाब म्हणजे शहीद भगतसिंगांची भूमी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणारा आम आदमी पक्ष आणि महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्वराज्याचा स्थापन केलेलं त्या विचारावर काम करणाऱ्या अरविंद केजरीवालजी यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा किंवा महाराष्ट्रातल्या फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करणाऱ्या देशातल्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या लोकांचा हा विजय आहे असं आम्हाला वाटतं। आम्ही पंजाबच्या जनतेचं यानिमित्ताने मनापासून अभिनंदन करतो, कारण हा पंजाब हा क्रांतीचा प्रदेश आहे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा आपण बघितलं आणि सकारात्मक बदलाला पंजाबने नेहमीच स्पष्टपणे सपोर्ट केलेला आहे, त्याच्यामुळे हा संपूर्ण पंजाबी लोकांचा भारतातले सगळ्या लोकांचा हा विजय आहे असं आम्हाला वाटतं। तर आजचा दिवस हा आम आदमी पक्षाच्या गेल्या 9.25 वर्षापासून जे पूर्ण जगभर लाखो हजारो कार्यकर्ते आहेत त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे। पंजाबबरोबरच उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या 3 राज्यांमध्ये सुद्धा आम्ही लढतो आहे, तिथेसुद्धा सकारात्मक आपले परिणाम येणार आहेत। पुढच्या 2 तासांमध्ये परिस्थिती क्लिअर होईल। मुंबईमध्ये ज्यावेळेस 2020 साली आपण दिल्ली तिसऱ्यांदा जिंकली तेव्हापासून आत्तापर्यंत गेल्या 2 वर्ष महाराष्ट्रातल्या 25 पेक्षा जास्त महानगरपालिका, महाराष्ट्रातल्या जवळजवळ 31 जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपरिषदा, नगरपालिका यांमध्ये आपण काम करतो आहे गेल्या 2 वर्षांपासून। त्याच्यामुळे पुढच्या 6 महिन्यांच्या नंतर मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड इथे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत आणि हाच विचार घेऊन याच पद्धतीने जनतेच्या जगण्याचे जे प्रश्न आहेत, शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, महिला सबलीकरण किंवा जगण्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही ज्याप्रमाणे आज विजय मिळालेला आहे तोच विचार करून तोच मॅनिफेस्टो घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाणार आहोत, मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा जाणार आहोत आणि आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला, मुंबईतल्या जनतेला आत्ता सध्या महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांचा जी काही नळावरची भांडणं चाललेली आहे त्याच्यात कोणाला इंटरेस्ट नाही आहे। लोकांना बेरोजगारीचा प्रश्न आहे, लोकांना महागाईचा प्रश्न आहे, लोकांना विजेची भरमसाठ बिलं येतात त्याचा प्रश्न आहे किंवा शेतकऱ्याला हमी भाव हवा आहे, तर हे मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही जातो आहे। आम्हाला विश्वास आहे जर पंजाब मूलभूत प्रश्नांवरती जर आम आदमी पक्षाला निवडून देऊ शकतो तर महाराष्ट्रातली जनता किंवा मुंबईतली जनता जी भ्रष्टाचाराला कंटाळलेली आहे, यांच्या कलगीतऱ्याला कंटाळलेली आहे, ती आम आदमी पक्षाला सकारात्मक यश देईल, सकारात्मक प्रतिसाद देईल आणि या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेला विनंती करतो की आम आदमी पक्ष हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करणार पक्ष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी के मॉडेल ने आज पंजाब ने इस तरीके से स्वीकारा है कि बाकी पार्टियों का नामो निशान नहीं बचा। सुखबीर बादल हार गए, प्रकाश सिंह बादल हार गए, कैप्टन हार गए, सिद्धू हार गए, चन्नी साहब खुद हार गए, सारे बड़े बड़े नाम को सफाया कर दिया है।
आदमी ने, ये आम आदमी की जीत है और आम आदमी पूरे देश में जीतेगा।